वाकाटक साम्राज्य विदर्भाच्या भूमीतून निर्माण झालेले सर्वात शक्तिशाली राज्य. अजिंठ्याच्या जगप्रसिद्ध लेणी तयार करणाऱ्या या वाकाटक राजांनी त्याही पूर्वी एक शतक अगोदर पातूर या ठिकाणी विदर्भातील सर्वात मोठ्या लेणी देखील तयार केल्या होत्या. विदर्भाचे हेच प्राचीन वैभव पाहायची उत्सुकता मनात ठेवून आम्ही पातूरकडे निघत. पातूरच्या रेणुका माता मंदिर टेकडीच्या पायथ्याची गाडी पार करून आम्ही लेणींकडे निघालो. देवी मंदिराच्या विरुद्ध बाजूच्या टेकडीवर जाणारी वाट लेणीकडे जाते. थोडे उंचावर पोहोचताच पायवाटेच्या उजव्या बाजूस असलेले लेणींचे प्रथम दर्शन आपल्याला होते आणि आपली पावले नकळतच तिकडे वळली. पातूर येथील लेणी समूहात मुख्यतः दोन लेणी आहेत. या लेणींच्या समोर मोकळे प्रांगण असून बाह्य मंडप, अंतरमंडप व चौरसाकृती पूजागृह असे या दोन्ही लेणींचे स्वरूप आहे. बाह्य मंडप अधिक खोलात, त्याहून थोडा उंच अंतरमंडप व त्यापेक्षाही अधिक उंचीवर मधले चौरसाकृती पूजागृह अशी या दोन्ही लेणींची रचना आहे. दोन्ही मंडप दाडजूड चौकोनी पूर्ण स्तंभ व अर्धस्तंभ यावर तोललेले दिसतात. पूजागृहात मध्यभागी भिंतीलगत एक दगडी पीठ असून त्यावर पूर्वी प्रतिमा प्रतिष्ठापित केली जात असावी. आजच्या तारखेत पातूर येथील लेणींमध्ये कुठल्याही धर्माच्या प्रतीकांची अंकने आढळून येत नाही, त्यामुळे या लेणी नेमक्या कुणी कोरल्या याबद्दल विविध मते मतांतरे आहेत. परंतु अलीकडील निरीक्षणावरून त्या शैव लेणी होत्या हे प्रमाणित झालेले आहे. पातूर येथे आढळलेली तपस्यारत पार्वतीची प्रतिमा ही पातूर येथे आढळलेली एकमेव प्राचीन प्रतिमा होय. तिचा कालखंड 450 आहे. अर्थात ही प्रतिमा वैभवशाली वाकाटक साम्राज्याच्या काळातील आहे. या मूर्तीवर खाचेत बसविण्यासाठी तयार करण्यात आलेला खुंटा पातूर येथील लेणी क्रमांक 2 पूजागृहाच्या पीठावरील खाचेत अगदी तंतोतंत फिट बसतो. देवी पार्वतीची ही प्रतिमा पातूर गावात आढळलेली असल्यामुळे ती या लेणीत पूर्वी प्रतिष्ठापित असावी असे म्हणता येते. त्यावरून कदाचित लेणी क्रमांक 1 मधील पूजागृहात पूर्वी शिवलिंग प्रतिष्ठापित असावे असा तर्क करता येतो. पातूर हे स्थळ आजही देवीचे जागृत पूजास्थळ म्हणून सुप्रसिद्ध आहेच. लेणी शेजारीच एका छोट्या टेकडीवर रेणुका देवीचे देवालय विद्यमान आहे. स्थानिकांच्या आस्थेचे ते केंद्र आहे. एकंदरीत पातूर गावाने आपले शैव पंथाशी असलेले प्राचीन नाते या शक्ती पूजा केंद्राच्या माध्यमातून अजूनही जपलेले आढळून येते. पातूर लेण्यांमध्ये आढळलेल्या अनेक शिलालेखांपैकी काहींची लिपी ही वाकाटककालीन पेटिका शीर्षक प्रकारची ब्राह्मी लिपी आहे. पातूर येथून जवळच असलेल्या वाशिम अर्थात प्राचीन वत्सगुल्म येथे प्राचीन काळात वाकाटक राजसत्ता नांदत असताना ही शैव लेणी 450 सुमारास म्हणजे जवळजवळ 1500 वर्षापूर्वी कोरली असावी असे मत महाराष्ट्र गॅझेट कला व स्थापत्य भाग 2 मध्ये नमूद करण्यात आलेले आहे. वाकाटक सम्राट हरिसेनाचा मंत्री वराहदेव याने अजिंठा लेण्यांमध्ये सुप्रसिद्ध लेणी तयार करण्याच्या अगोदरच पातूर गावच्या या लेणी तयार करण्यात आल्या होत्या असे मत तज्ज्ञ व्यक्त करतात. पातूर येथील या लेणी आकाराने विदर्भात सर्वात मोठ्या असल्या तरी त्यांची तुलना अजिंठा वेरूळ येथील भव्य लेणी स्थापत्याशी करताच येणार नाही. मुळात विदर्भात लेणी तशा कमीच. विदर्भासह संपूर्ण मध्य भारतावर आधिपत्य गाजवणाऱ्या वाकाटक साम्राज्याच्या सम्राटांनी अजिंठा येथे भव्य लेणींची निर्मिती केली, पण विदर्भात मात्र त्यांनी अशा लेणी घडवल्या नाही. त्याचे कारण इथल्या भौगोलिक रचनेत आढळते. लेणी निर्मितीसाठी आवश्यक प्रस्तर संरचना विदर्भात नसल्यामुळे लेणी निर्मिती विदर्भात फारशी झाली नाही. पातूर येथील लेणी हा विदर्भातील लेणी निर्मितीचा सर्वात सफल प्रयत्न आहे. एकंदरीत पातूर येथील लेणी या आकाराने विदर्भातील सर्वात मोठ्या लेणी आहेत. त्याचबरोबर एक प्राचीन शैव लेणी म्हणूनही त्यांचे महत्व लक्षणीय आहे. पातूर गावाने हा अमूल्य ठेवा अद्याप जोपासलेला आहे, त्याबद्दल पातूर गावाचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे. हा व्हिडिओ आपणास आवडल्यास त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.